व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण डोमेस्टिक ॲनिमल्स व फार्म ॲनिमल्स पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा चला तर आता सुरू करूया आजचा पहिला शब्द आहे आपला गुरे किंवा गुरे डोरे याला इंग्लिशमध्ये लाईफ स्टॉक एल आय व्ही ई एस टी ओ सी के लाईफ स्टॉक असे म्हणतात नेक्स्ट आहे गाय गाय याला इंग्लिशमध्ये काऊ सी ओ डब्ल्यू सी ओ डब्ल्यू काऊ काऊ असे म्हणतात नेक्स्ट म्हैस म्हैस याला इंग्लिशमध्ये बफेलो बी यू डबल एफ ए एल ओ बी यू डबल एफ ए एल ओ बफेलो बफेलो असे म्हणतात गाय आणि म्हैस याचा वापर दूध मिळवण्यासाठी आणि ते दूध विकून पैसे मिळवण्यासाठी केला जातो नेक्स्ट आहे शेळी शेळी याला इंग्लिशमध्ये गोट जी ओ ए टी जी ओ ए टी गोट गोट असे म्हणतात शेळी याचा वापर दूध मिळवण्यासाठी तसेच मांस मिळवण्यासाठी देखील केला जातो नेक्स्ट आहे मेंढी मेंढी याला इंग्लिशमध्ये शीप एस एच डबल ई पी एस एच डबल ई -E पी शीप शीप असे म्हणतात मेंढी याचा वापर दूध व लोकर मिळवण्यासाठी केला जातो नेक्स्ट आहे बैल बैल याला इंग्लिशमध्ये बुल बी यू डबल एल बी यू डबल एल बुल बुल असे म्हणतात आणि यालाच ऑक्स ओ एक्स ओ एक्स ऑक्स असेही म्हणतात बैलाचा वापर शेतीची कामे करण्यासाठी केला जातो नेक्स्ट आहे घोडा घोडा याला इंग्लिशमध्ये हॉर्स एच ओ आर ई एच ओ आर ई हॉर्स हॉर्स असे म्हणतात नेक्स्ट आहे उंट उंट याला इंग्लिशमध्ये कॅमल सी एम ई एल सी एम ई एल कॅमल कॅमल असे म्हणतात उंटाचा वापर दूध मिळवण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी केला जातो नेक्स्ट आहे मांजर मांजर याला इंग्लिशमध्ये मा कॅट सी ए टी सी ए टी कॅट कॅच असे म्हणतात मांजर हा पाळीव प्राणी लोक आवडीने मांजर पाहतात नेक्स्ट आहे कुत्रा कुत्रा याला इंग्लिशमध्ये डॉग डी ओ जी डी ओ जी डॉग डॉग असे म्हणतात कुत्र्याचा वापर राखण करण्यासाठी केला जातो ने नेक्स्ट आहे कोंबडा कोंबडा याला रूस्टर आर डबल ओ एस टी ई आर आर डबल ओ एस टी ई आर रूस्टर रूस्टर असे म्हणतात आणि यालाच कॉक सी ओ सी के कौक, कौक ओ सी ओ सी के कॉक कॉक असेही म्हणतात नेक्स्ट आहे कोंबडी कोंबडी याला इंग्लिशमध्ये हेन एच ई एन एच ई एन हेन हेन असे म्हणतात कोंबडीचा वापर अंडी व मांस मिळवण्यासाठी केला जातो नेक्स्ट आहे बदक बदक याला इंग्लिशमध्ये डक डी यू सी के डी यू सी के डक डक असे म्हणतात नेक्स्ट आहे गाढव गाढव याला इंग्लिशमध्ये डॉंकी डी ओ, ओ एन के ई वाय डी ओ एन के ई वाय डॉंकी डॉंकी असे म्हणतात आणि यालाच ए डबल एस ए डबल एस 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 असेही म्हणतात गाढवाचा वापर ओझी वाहण्यासाठी केला जातो नेक्स्ट आहे डुक्कर डुक्कर याला इंग्लिशमध्ये पीक पी आय जी पीक असे म्हणतात डुक्कर हे शेतातील पिके उद्वस्त करतात व ते खातात नेक्स्ट आहे साळींदर साळींदर याला परक्यूपाईन पी यू आर सी यू पी आय एन ई परक्यू पाईन असे म्हणतात साळींदर हे देखील शेतातील पिकाचे नुकसान करतात नेक्स्ट आहे उंदीर उंदीर याला रॅट आर ए टी आर ए टी रॅट रॅट असे म्हणतात रॅट हे देखील शेतातील पिकाचे नुकसान करतात ते शेतामध्ये बिळे करून राहतात नेक्स्ट आहे माकड माकड याला मंकी एम ओ एन के ई वाय एम ओ एन के ई वाय मंकी मंकी असे म्हणतात माकड हे देखील शेतातील पिके खातात नेक्स्ट आहे ससा ससा याला रॅबिट आर ए डबल बी आय टी आर ए डबल बी आय टी रॅबिट रॅबिट असे म्हणतात तर फ्रेंड्स हे होते फार्म ॲनिमल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू